महाराष्ट्र सरकार आणि पुणे फिल्म फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या जाणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महेश काळे लिखित आणि दिग्दर्शित घुमा या चित्रपटाची निवड झाली आहे. एकूण 7 मराठी चित्रपटांचा यात समावेश आहे. 12 ते 19 जानेवारी दरम्यान पुणे शहरात हा सोहळा रंगणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील खडकी येथील शेतकरी कुटुंबातील दिग्दर्शक असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. ग्रामीण भागात होणाऱ्या बदलांवर घुमा चित्रपटातून भाष्य करण्यात आलंय. मास फिल्म प्रोडक्शनचे निर्माते मदन आढाव, आदिनाथ धानगुडे, संतोष इंगळे, सारंग बारसकर तसेच ड्रीम सेलर फिल्मचे रावसाहेब काळे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. नगर तालुक्यातील खडकी या गावात सुरू झालेले चित्रीकरण सारोळा कासार, वाळकी आणि पारनेर येथे पूर्ण करण्यात आले. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन महेश रावसाहेब काळे यांनी केले. छायाचित्रण योगेश कोळी आणि ध्वनिमुद्रण राशी बुट्टे यांनी केले. चित्रपटामध्ये स्थानिक नवोदित कलाकारांना संधी देण्यात आली आहे. दिग्दर्शक महेश काळे यांना भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या दुसऱ्या विद्यार्थी राष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोलकातामध्ये रुपया या लघु चित्रपटास सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आलाय. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 12 ते 19 जानेवारी दरम्यान पुण्यातील विविध ठिकाणी हा महोत्सव पार पडणार आहे. यामध्ये जगातील तसेच भारतातील नावाजलेले चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. जागतिक चित्रपटाच्या स्पर्धेत 14, देश विदेशामध्ये 13 तर अॅनिमेशनमध्ये 16 चित्रपटांचा समावेश करण्यात आलाय. तसेच ज्युरी फिल्म ग्लोबल सिनेमा, फ्रान्स, अर्जेंटिना, व्हिएतनाम, आशियातील चित्रपट, सामाजिक प्रश्नांवर आधारित चित्रपट दाखवले जाणार आहेत. पुण्यातील सिटी प्राईड कोथरूड, डेक्कन सातारा रोड, मंगला मल्टीप्लेक्स, आयनॉक्स आणि कार्निवल सिनेमा या ठिकाणी नावाजलेले तसेच स्पर्धेतील चित्रपट पाहता येणार आहेत. मराठी चित्रपट विभागातील स्पर्धेमध्ये घुमा चित्रपटासह 7 चित्रपटांचा समावेश आहे. यामध्ये अनंत महादेवन दिग्दर्शित डॉक्टर रखमाबाई, रमेश जोशी दिग्दर्शित लथे जोशी, राजेश मापुसकर यांचा व्हेंटिलेटर, अपूर्व साठे दिग्दर्शित 1 ते 4 बंद, संदीप पाटील दिग्दर्शित दशक्रिया, संदीप सावंत दिग्दर्शित नदी वाहते यासह महेश रावसाहेब काळे. महाराष्ट्र शासन आणि पुणे फिल्म फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं जो काही पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आयोजित केला जातो त्याच्यामध्ये नगर तालुक्यातील खडकी येथील महेश रावसाहेब काळे लिखित आणि दिग्दर्शित घुमा या चित्रपटाचं सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे एकूण मराठी चित्रपटाच्या स्पर्धेमध्ये 54 एंट्रीज आल्या होत्या आणि त्याच्यामधून फक्त 7 चित्रपट निवडले गेले आणि त्याच्यामध्ये आपल्या नगर जिल्ह्यातील घुमा या चित्रपटाचा समावेश आहे. तसा विचार केला तर महेश काळे जो आहे त्याच्या रुपया या शॉर्ट फिल्मला राष्ट्रीय पारितोषिक मिळालं होतं जो माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं आयोजित केला जातो. कोलकात्याला झालेल्या 2014 मध्ये त्याला राष्ट्रीय पारितोषिक रुपया लघुपटास मिळालं होतं आणि त्यानंतर खरं म्हणजे घुमा बनवण्याचं त्याच्या डोक्यात आलं आणि तिथून पुढे प्रोसेस सुरू झाली आणि तिथपासून 2013-14 म्हणजे असा आणि आताचा हा 16 म्हणजे जवळपास 3 ते 3.5 वर्षाच्या कालावधीच्या नंतर घुमा तयार झाला आणि काही दिवसांपूर्वीच त्याचं चित्रीकरण पूर्ण करण्यात आलं आणि त्याच्यानंतर पोस्ट सगळं पूर्ण झाल्याच्या नंतर फेस्टिवलला एंट्री टाकण्यात आली आणि तिथून हे जे सिलेक्शन झालं हे सगळी जी काही टीम आहे घुमाची टीम त्यांचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे त्याला ज्याची कल्पना आहे तो डिरेक्टर महेश काळे म्हणजे हे सर्व यांचं यश आहे आणि तसंच आर्थिक पाठबळ ही महत्त्वाचं असतं. मग हा जो चित्रपट आहे तो ड्रीम सेलर फिल्म्स आणि मास फिल्म्स यांनी निर्माण केलेला.
यांच्या घुमा चित्रपटाचा समावेशही करण्यात आलाय. या विभागातील स्पर्धेत विविध पुरस्कारही देण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.